ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आणि टॉक टाइम मध्ये आपण चर्चा करतोय गोष्टी क्रिसमसवर. आणि याबद्दल आपल्याशी बोलायला आहे डॉक्टर सिसिलिया कारवालो. सिसिलिया, मला अजून एक विचारायचं, ते म्हणजे लोककथांबद्दल आपण बोललो पण त्याबरोबर असतात ते म्हणजे साहित्य. तर मराठी साहित्यात क्रिसमस बद्दल काही लिहिलेलं आहेत का? मराठी साहित्यामध्ये क्रिसमसच्या संदर्भात असं म्हणण्यापेक्षा ख्रिस्ताच्या संदर्भामध्ये खूप लिहिलं गेलेलं आहे. ख्रिस्तजन्मावर सदानंद रेगेंची एक अतिशय पाळणा नावाची एक अतिशय सुंदर कथा आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये ख्रिस्ताचे संदर्भ आलेले आहेत. ग्रेसच्या कवितेमध्ये खूप संदर्भ आलेले आहेत. मंगेश पाडगावकरांनी तर आता नव्या कराराचं जे अत्यंत सुंदर अशा प्रकारचं चिंतन मांडलेलं आहे ख्रिस्ताच्या संदेशाचं, ख्रिस्ताने केलेले जे उपदेश आहेत त्याच्या संदर्भामध्ये खूप आपल्या मराठी साहित्यामध्ये आलेलं आहे. पण त्याचबरोबर मराठी भाषक ख्रिस्ती समाज जो आहे त्यांच्या साहित्यामध्ये ख्रिस्ताविषयी जे आलेलं आहे ते आपण धार्मिक साहित्य असं म्हणूया. इतर मराठी कवी लेखकांच्या मध्ये ख्रिस्ताचे जे संदर्भ आलेले आहेत ते फार प्रतिकात्मक पद्धतीने प्रतिमेच्या रूपाने आलेले आहेत. ख्रिस्ती समाजाचं जे लेखन आहे त्याच्यामध्ये ते ख्रिस्ता संदर्भातलं लेखन आहे ते आपण धार्मिक साहित्य म्हणूया. परंतु ख्रिस्ताचा संदेश त्यांनी आपल्या साहित्यातून अनेकांनी दिलेला आहे. त्यांच्या कवितेमध्ये आलेला आहे तोच करुणेचा, प्रेमाचा जो संदेश आहे, न्यायाचा संदर्भ आहे, प्रकाशाचे संदर्भ आलेले आहेत, मार्गाचे संदर्भ आलेले आहेत, जीवनाचे संदर्भ आलेले आहेत. हे सगळे संदर्भ पुन्हा प्रतिकात्मक अर्थाने आणि प्रतिकात्मक रूपाने आपल्याला ख्रिस्ती मराठी भाषक ख्रिस्ती समाज जो आहे त्याच्यामध्ये जे लेखक कवी आहेत त्यांनी देण्याचा सुंदर प्रयत्न केलेला आहे. सिसिले, मला एक असं विचारावं असं वाटतं, ते म्हणजे ख्रिसमसचं सेलिब्रेशन असतं तर पूर्वापार जे काही ख्रिसमसचं सेलिब्रेशन होतं आणि आता एक आपण म्हणतो की धावपळीचं जीवन झालेलं आहे, एक दिवस मिळतो, एका दिवसात आपल्याला ख्रिसमस साजरा करायचा असतो, तर साधारण तुमचा असा एक अनुभव काय आहे की म्हणजे मी आता इतके दिवस वर्ष हा माझा ख्रिसमस आठवणीतला ख्रिसमस होता आणि आता मला तेवढं काही करता येत नाही असं तुम्हाला वाटतं का? खूप त्याच्यामध्ये बदल आणि खूप फरक पडलेला आहे. त्याचं कारण की आपलं जीवन खूप धावपळीचं आणि त्याला गती आलेली आहे आणि त्याच्यामुळे ख्रिसमसच्या आधी एक म्हणजे 15-1 दिवस आधीपासूनच सगळी तयारी चाललेली असायची. खाण्याचे पदार्थ तयार करणे, कपडे आणि काय सेलिब्रेशन करायचं असेल म्हणजे ख्रिसमस ट्री तयार करणं, तारे तयार करणं, घरी सगळं तयार केलं जायचं. आता इतका वेळ राहिलेलाच नाहीये आपल्याला. आता केक सुद्धा विकत आणावा लागतो. किंवा मला वाटतं सिसिला, हे अनेक आपण मुद्दे आपण बोलणार आहोत पण आता आपण एक प्रश्न घेतोय. प्रश्न आलेला आहे मालेगावहून सचिनचा. सचिन, प्रश्न विचारा. सचिन बोरसे आपला प्रश्न विचारा. हां नमस्कार मॅडम. नमस्कार, मी सचिन बोरसे मालेगावहून बोलतो. हा प्रश्न विचारा सलग आपला. हा तर आपण दिवाळीच्या सणामध्ये किंवा होळीमध्ये जसा एक विशिष्ट असा आपण असे काही तर मेनू बनवतो तशा प्रकारचा काही ख्रिसमसच्या दिवशी काही मेनू असतो का असा विशिष्ट असा? केक हा एक महत्वाचा मेनू असतो तो आपण सांगितलेला आहे. वाईन असते परंतु आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये त्याचा तेवढा काही प्रस्थ आहे असं मला दिसत नाही. कारण आपल्याकडे नाशिकमध्ये मालेगावमध्ये द्राक्ष होतात तशी वसईमध्ये किंवा अन्य महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी आपल्याला द्राक्ष मिळत नाहीत. त्यानंतर जेवणाचे जे पदार्थ असतात की जे पोर्तुगीजांच्या काळापासून आलेले आहेत त्याच्यामध्ये मांस मटणाचे संदर्भ आहेत. चिकन वगैरे हे जे पदार्थ आलेले आहेत ते पोर्तुगीजांनी जे सांगितले, विंद्यालू नावाचा जो प्रकार आहे तो विशेष करून केला जातो आणि बाकीचे खाण्यापिण्याचे खूप पदार्थ असतात. नक्कीच सिसिला, इतकी छान मला माहिती दिली. मला वाटतं ख्रिसमसचा एक चांगला अर्थ आज तुम्हाला सांगितलेला आहेस आणि नक्कीच तो प्रेक्षकांनाही तो खूप आवडलेला असेल. थँक्यू सो मच आम्हाला इतकी छान माहिती दिल्याबद्दल. टॉक टाइम मध्ये आज आपण चर्चा केली ती गोष्टी ख्रिसमसच्या याविषयी. उद्या 26 डिसेंबर मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ल्याला 1 महिना पूर्ण होतोय आणि यावरच टॉक टाइमचा विषय आहे थक्क्यातून सावरताना. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की फोन करा आम्हाला 1:30 ते 2 या वेळेत. आमचा नंबर आहे 0226689924. टॉक टाइम मध्ये आज इतकंच. अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत.